अमोल विटकरे यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. तर या वक्तव्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी यांनी केलेले वक्तव्य हे एका लग्नाच्या संदर्भात होते, यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. मिटकरी यांचं ते वैयक्तिगत भाष्य होतं, राष्ट्रवादी म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला असं म्हणत मुंडे यांनी मिटकरी यांची पाठराखण केली आहे. दरम्यान जात पात धर्म हे आमच्या अंगाला देखील शिवले नाही, ते जे बोलले ते वैयक्तिक बोलले, मिटकरी याबाबत स्वतः स्पष्टीकरण देतील असं धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये सांगितलंय. हे गेली 1.5-2 वर्षापासून हा त्रास मला चालू आहे. यापूर्वीही त्यांनी एक खोटी तक्रार माझ्या विरोधात केली, ती तक्रार परत वापस घेतली आणि ज्या काही गोष्टी मागच्या 1.5-2 वर्षामध्ये झाल्या, ज्या काही मी सहन करत होतो, त्याचा सहनशक्तीच्या सगळ्या गोष्टी बाहेर गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये ही तक्रार द्यावी लागली. आणि तक्रार देत असताना पोलिसांना माझ्याकडनं जे काही पुरावे द्यायचे त्या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत. आता ही तक्रार पोलिसांकडे गेली आहे आणि पोलिसांनी जी काही लॉ विल टेक इट ओन कोर्स, आता याच्यामध्ये जे काय करायचं ते पोलिसांना करायचं.